शिवशाहीत मराठी राज्याची स्थापना तर पेशवाईत या राज्याचे साम्राज्य झाले. शिवशाहीत जसा राजगड रायगडावरून राजकारभार चालले तसा पेशवाईत पुण्यातील शनिवारवाड्यातून राजकारभार चालले. शनिवारवाडा म्हणजे जवळजवळ एका भुईकोट किल्ल्यासारखाच. पूर्वी बाळाजी विश्वनाथराव हे सुपे सासूड येथे राहून राजकारभार पाहत असे. त्यांच्या पश्चात बाजीरावही सुपे सासूडला राहत असे. पण त्याच जागा गैरसोयीचे वाटल्याने त्यांनी पुणे येथे राहूनच राजकारभार बघण्याचे ठरवले व तो पुण्यात आला. पुण्यात राहण्यास वाडा नसल्याने पेशवे कसब्यात धडफळ्यांच्या वाड्यात राहू लागले. परंतु बाजीरावास हे अपुरे वाटल्याने त्यांनी मोठा वाडा बांधण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने जागा पसंत केली. ही जागा पसंत करण्यासंबंधी अशी आख्यायिका सांगतात की बाजीराव रपेट करीत असता साधा भित्रा ससा एका जबर कुत्र्याचा पाठलाग करतो. ती जागा निश्चितच शुभलक्षणी व शौर्यवाडावरी असली पाहिजे आणि त्यामुळेच त्यांनी ही जागा निवडली. ही जागा मुठा नदीच्या काठी शिवाजी महाराजांच्या लाल महालाच्या पश्चिमेस होती. बाजीरावाने पसंत केलेल्या जागी वाड्याची पायाभरणी सुमारे 10 जानेवारी 1730 रोजी पार पडली व 2 वर्षांनी रप्तसप्तमीस वाड्याची वास्तुशांत झाली. 22 जानेवारी 1732 रोजी वाड्याच्या पाया खणण्याचे प्रत्यर्थ 1.5 रुपया तर वास्तुशांतीच्या वेळेस 15.5 रुपये दक्षिणा दिल्याचे उल्लेख आहेत. वाड्याच्या बांधकामास 16,120 रुपये खर्च आल्याचे नमूद आहे. असे सांगण्यात येते की वाडा शनिवार पेठेत असल्याने त्यास नाव शनिवार वाडा पडले. बाजीरावाने सुरुवातीस बांधलेला हा वाडा दुमजली व 2 चौकी होता. पुढे प्रत्येक पेशव्याने त्यामध्ये भर घातली. वाड्याची तटासह दक्षिणोत्तर लांबी 600 फूट व पूर्व पश्चिम सुमारे 450 फूट आहे. तटाच्या भिंती 20 फूट उंच आणि 15 फूट रुंद आहेत. तटास 9 बुरुज व 5 दरवाजे आहेत. वाड्याचा सर्वात मोठा दरवाजा उत्तरेकडे म्हणजे दिल्लीकडे तोंड करून असल्याने त्यास दिल्ली दरवाजा असेही म्हणतात. या वाड्याची मुख्य इमारत 7 मजली होती व सर्वात वरच्या मजल्याच्या गच्चीवरून आळंदीच्या मंदिराचा कळस दिसत असे. या वाड्यात अनेक दिवाणखाने दालने खोल्या सोपे शिवाय अनेक हौद कारंजी बागा होत्या. गणपती रंगमहाल आरसे महाल हस्तिदंत महाल गोकाक महाल असेही महाल होते व सर्व नक्षीकाम व कलाकुसरीने युक्त होते. पेशवाईचा म्हणजे मराठी साम्राज्याचा उत्कर्ष आणि रास यांच्या इतिहासाची शनिवारवाडाचा निकटचा संबंध. दसऱ्याच्या वेळी रंगमहालात मोठा दरबार भरत असे. बाळाजी बाजीराव उत्तर व दक्षिण हिंदुस्थानातून मोहिमा यशस्वी करून परत आल्यावर मोठे मोठे विजयाचे समारंभ येथेच झाले. नारायणराव पेशव्याचा खून इथेच झाला. अनेक राजकीय धार्मिक आर्थिक सामाजिक लष्करी व सांस्कृतिक हालचालीविषयी याच वाड्यात चर्चा रंगल्या आणि त्यामुळेच राज्यातील लढवये मुत्सद्दी खासी सरदार कारभारी दिवाणशास्त्री व्यापारी प्रतिनिधी असे अनेक प्रकारचे लोक कमी अधिक दिवस येथे येऊनच राहिले असतील. या वाड्याला अनेक वेळा आग लागूनही हा वाडा भक्ष्यस्थानी पडला. 21 फेब्रुवारी 1828 रोजी लागलेली आग सर्वात भयंकर होती. त्यावेळी 2 दिवस वाडा जळत होता. खडकीच्या लढाईत 1817 शेवटचे बाजीराव पुणे सोडून पळून गेले व 17 नोव्हेंबर 1817 या दिवशी शनिवारवाड्यावर इंग्रजाचा युनियन जॅक चढला. तेव्हा तेथे पुण्याचा कलेक्टर रॉबर्टसन रावयास आला व पुढे काही दिवसांनी या वाड्याचे कैदखान्यात रूपांतर झाले. एकेकाळी हुकूम सोडणारा वाडा हुकूम झेलू लागला.